किती सारे जाम आहेत बघावरती, हे बघा सगळीकडे जामच जाम जाम काय जी मजाच वेगळी आहे. अवघे किती आहे. हे बुटको बुटको केळीचं घड बघा, बुटको गाव काय गाव लगे काय है. हे बघा हे बघा अमृत फळ पिकला ना रे. अमृत फळ उड घे घे घे. हा या बसता या बरोबर ना, लय लाल पण बरोबर नाही. अमृत फळ बघा. हा बघा ताजे ताजे पेरू बघ. पेरू बघा पेरू. तोतापुरी आंबे बघा. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. उन्हाळा सुरू झाला आहे त्याच्यामुळे सकाळी सकाळी जेवढं ऊन पडतं ना की काय सांगू. आणि दुपारनंतर तर बघायलाच नको, दुपारचं तर बाहेर पडायलाच नको एवढं सारं ऊन असतं. तर मंडळी खूप दिवसांनी आपण व्हिडिओ बनवतोय. गावात आपण आज फेरफटका मारणार आहोत. फेरफटका मारण्याची 2-3 कारणं आहेत. खूप दिवस मी गावात फिरलोच नाही आहे. सोबतच जाम किंवा तोतापुरी आंबे जे आपल्याला मुस्लिमवाडीत मिळणार आहेत. सो आणि एक अमृतफळ नावाचं फळ असं ते आपल्याला पाहिजे. पण अमृतफळाचं जे झाड आहे आमच्या इटॅगाच्या घरी आहे, आमचे काका लागतात ते, तर ते खूप उंचावरती आहे. पॉसिबल असेल तर काढू, पिकली असतील आता माहिती नाही. पण आपल्याला पहिलं जाम सगळीकडचे थोडे टेस्ट करायचे, सगळेच नाही पण थोडे, त्यानंतर तोतापुरी आंबे आणि 3 अमृतफळ. आणि बाकी काय असेल ते आपण बघू कसं काय ते उगी आता कसं काय बघायला मिळतं ते. सो इकडे आहेत जाम आणि इथून आपण असं असा प्रवास करत करत तिकडून पूर्ण असं गाव फिरत फिरत येणार आहोत. प्रत्येकाच्या घराच्या इकडे जिकडे आहेत आपले झाडं त्यांच्याकडे जाऊ, गप्पा मारू आणि जाम टेस्ट करत 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 येऊ. सो नवीन एपिसोडमध्ये स्वागत आहे. पटापट कोण नवीन आला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. पक्षी बघ कसले आहेत ते. आंबे 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 काढू गए नाही झालं तरी अजून कोवळे आहेत पायरी. आमचंच केलं माहे हे बघ पायरीचं आहेत परती बरेचशे वरती पण अजून कोवळे आहेत. जून व्हायला टाईम आहे अजून. हे बघ इकडे पायरी आहे पायरी. सो जाऊया पुढून आपण असं पाठीपाठी येऊ म्हणजे चव्हाणवाडीपासून एकदम असं पुढे शेरीपर्यंत जाऊन तिकडून असा प्रवास करत करत येऊया. बघूया कसं काय होते ते. सो चला जाऊया. पहिल्या स्पॉटवरती आलं आहे. समोर दिसतंय ते आहे अमृत फळाचं झाड. तुम्हाला दाखवते ते फळ कसं असतं आणि किती जणांनी खाल्लं ते नक्की सांगा. बघूया आपण. मनीषा घरी आलं आहे आमच्या विटायकाच्या घरी. हे बघा इथे तर घर आहे आणि इथे आहे ते मोठ्याच्या मोठं झाड. लास्ट टाइमला आपण आलो होतो तेव्हा अशी एक फांदी होती ना रे वरती, काय रे अशी फांदी होती ना वरती, तोडलास ना असत काय वरती पिकली आहात. हे पाने पानांचा कलर पाहिजे. शिडी बिडी लावून तयार आहे. पेरू हात नाही गे पेरू बिरू हात की नाही. 1-2 दिसतात माकावरती. हे बुटको बुटको केळीचं घड बघा. बुटको ही कलमाची कलमात लावलास ना या. पहिला प्रयत्न फळ काढायचा फळ. हा गेला 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 खाली केच खाली केच. हा खेच खेच खेच. हा गेला गेला कॅच घ्या कॅच घे. गाव काय गाव लगे काय है नको आम्हाला फोडू नको आधी काय ह्याला. हे बघा हे बघा अमृत फळ पिकला ना रे. हा कॅच पाड कॅच पाड. हा 2-3 आहे त्याच्यावर चावली हळू काढ हळू रे काया आणलं लावला. अरे मी म्हटलं काही गेला काय तुझ्या हातात कसा गेला. हा दुसरं मिळालं आणि तिथे मनीष गेला वरती वरून काय मिळतात काय बघूया. पण त्यात दुसरा पण काढ त्या बारक्यावाला पण काढ. आता मी कॅच घेते कुठला हे बरं हे बघा अमृत फळ. नंतर दाखवतो मला आतमध्ये कसं असतात ते. काढ पडला. हा कसली कॅच घेतली बघितलं काय हे बघ अमृत फळ आणि पडता नाही नाही. झाड मोठं आहे त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन आहे बाकी काय नाही.
आणि वर चढण्यासाठी पण थोडी कसब करायला लागला. असा अमृतफळ खाली येतं बघा आता. काय म्हणलं कॅच घे तसे अमृतफळ. पाच झाले तीन पेरू काढल्या आताच काढलं खडे पिक ताजं ताजं पिकं ही पण वरती एक पिकं काठी होई काठीशिवाय गावाचे नाही. हां ती घेते एक पेरू खात्यात जमा झालो गावला पोक्या. हां मी पण तयार आहे घे 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 घे. अरे वा भारी रे खतरनाक कॅच घेतले दोन झाले घे. हां असली कॅच घेतल्या ना बघ फुटलत नाहीत ती हातात लागून फुटत. हां किती म्हणजे खाली कचरत झाला सगळं. हा काय हो का खाली जा ओढ घे घे घे. हा या बस या बरोबर ना लय लाल पण बरोबर नाही. ओय तीन तीन लेले काय वडत हळू ओढ हळू ओढ दे खाऊ गावात फुटला तरी. हा एकच बी असत नाही ज्या मध्ये काळी दोन बी दोन असतले. काय करतो गो अमृत फळ झालं तर पेरू बघूया. हे पिको आहे होतो आहे अटी भारी आ हे अमृत फळा गोळी म्हणजे दोनच आपण कलामा जागा रे. हां एक किलो पेरू हळू काढ केस. हां पाहो ताजे ताजे पेरू बघ. पेरू बघा पेरू. हां क्लासिक लपले होते रे उन्हात. हां अगो हे मस्त पीक आहेत. पेरू पण मिळाले आंबूत फळं पण मिळाले. आता इकडे तुम्ही बघू शकता इकडे वरती सगळे पेरू आहेत आणि ही आहेत अमृत फळं. भारी झाड पण भारी आहे बाकी भारी आहेत पेरू वाटे. ह्या वर्षी भरपूर लागले ना. हे दोन कलम आहेत ना ती काय गो. तो बघ पिशी दे आता मका पिशी होई. चला मग फळांसाठी थँक्यू. भारी आहे ह्या फोडून दाखवलं नाही ना भारी आहे. आतमध्ये एक किती एक की दोन बी असत रे. त्या वरून येऊन फुटलेलं आता मधलं फुडू या. सेम सीताफळासारखे ना हे बघा अमृत फळ बघा. हा हा पेरूंचा वास पण भारी होते आणि ते अमृत फळांचा पण भारी होते. दोन्ही मिळाली आता वेळ आहे जामांचा शोधात जायची. आता आपण जाय ठीक आपल्या वाडीमध्ये तिकडे आहेत आमच्याकडे जाम ते काढूया. पण मजा आली आज सुरुवात एवढी चांगली तर पुढे जाऊन काय काय बघायला मिळेल पूर्ण बघा. आता आपण चाललो आहे जामांच्या शोधात इकडे मस्त आपल्या सदाकांचं आणि इकडे आमचे बँक कॉलेज शरद काका यांच्याकडे झाड आहे पेरू. हा हा भारी मस्त टेस्ट आहे पिकला पण आहे भारी झाडावरती पिकल्यांची टेस्टच भारी असते. वाटत नाही याच्यावरती काय असेल कारण लास्ट टाईमला पाऊस पण पडला तेव्हा बरेचसे घडून गेले आधी धरतात ते. हा मस्त गोडवाला आहे पण ह्याच्यावरती दोन तीन आहेत खाली बघा किती पडले सगळे नवीन नवीन धरत आहेत आता कवडे आहेत वरती भरपूर होते गेला टायमला. लहानपणी खूप याच्यावरती चढायचं जरा मस्ती करायचं तेव्हा सुयोग चंदन वगैरे होते. इथे एक मिळाला बघा हा बघा किती आहे
मध्ये मध्ये आहेत बघा बघा, पण चांगलेच मोठे आहेत. वा कवळा, हे बघा हा दिसतोय चांगला पण जरासा खराब असणार आतमध्ये. हे बघा असे किडे पडतात, त्यामुळे बघून खाणं गरजेचं आहे. अच्छा तिथे दोन तीन चांगले आहेत. हे बघा हे बघा, हा भारी आहे. लाल कलरच्या पण आहेत, लाल कलरच्या धरल्या आहेत की नाही माहिती नाही, बघायला पाहिजे, फेर मारून आले पाहिजे. खाली आमचं मळेकरांचं घर आहे, तिकडे एक लाल जाम आहे आणि इकडे पण आहे का, मुसलमानच्या आवडत भरपूर आहेत, मुस्लिम वाडीमध्ये आवाट म्हणजे वाटी, ठीक आहे. सो तिकडे पण जायचं आपल्याला, मला वाटलं तिथे असतील पण काय नाही, ठीक आहे, पुढे बघायला मिळतील. तर कसं आहे आता आपण एकदम आपल्या आवडत्या स्पॉटवरती आलो आहे, छोटवाक्याच्या घरी आलो आहे, कारण इकडे आपल्याला मिळतात तोतापुरी आंबे. छोटवाक्यासोबतच यावर्षी आंबे आहेत की नाही, आंबे आहेत तुझ्या केसांसारखे, ते आंबे लाल लाल झाले आता, हे आपूस आहेत. तू विकता काय डायरेक्ट कलमा, सगळी दिलेली आहेत. हा तर आता तुम्हाला मी तोतापुरी आंबे दाखवते, या साईडला त्याचं घर आहे, घराच्या पुढे काम चालू आहे, तकडे पण आहेत काय, अरे हे हे आहे पण आहेत, अडे अडे खतरनाक आहेत रे, खाली खाली आहेत, आता गावतात. ह्या कलम दिला नाही ना तू रस्त्यावर जाऊन बरे, ह्या कलम दिला नाही ना तू, बाकी सगळी दिलेली आहे त्याची, म्हणजे ह्याचे काढू शकतो रे आपण, मग काय चांगले चांगले घ्या हे का, त्याच्यात त्याच्याकडे जास्त ह्याच्यावर चढाचा नाही आहे ना, कितीतरी गावतले कसले आहेत बघ. तोतापुरी आंबे बघा, तोतापुरी हे कवळे आहेत ना अजून लाल, त्याच्या त्याच्या बाजूच्या गल मोठ्या, हा इथे का ते का नको गालू, ते का नको त्याच्या बाजूच्या, काढलंय की नाही, काढलंय की नाही, लाल लाल कापूस आंबो, कापूस नाही काय तोतापुरी. हो जरास जून झालो, तोतापुरी आंबे बघा, काढलं हा, मस्त गावलं तुझं लाल लाल, बस झालं ना. हे बघा दोन तुका दोन माका, हे बघा चार आंबे मिळालेत तोतापुरी, जून आहेत पण आम्ही ते कच्चेच खाणार, कारण कच्च्याचंच माझे आहे, पिकल्यावर एवढे खास नाही लागत. हा येऊ ना भारी, चले जातो, काढलं ना बाकीचे, बाकीचे काढून ठेवलं ना. आपल्याला मिळाले नाही, आपण आता पुढच्या लोकेशनमध्ये चाललो आहे, घे ना रे तोतापुरी आंबे, आंबट नसत खायला पण मस्त. बॉडी तर मुस्लिम वाडीत अजून एका स्पॉटवर आलं, इकडे तुम्ही जामाच्या झाडावरती किती जाम लागले ते फक्त बघा, इथेच रस्त्याच्या वरती घर आहे, त्या खा खाली पण आहेत पण ॲक्च्युली ती फांदी तुटली आहे बघूया, पण इकडे बघा हे घर आहे असत, भारी आहेत, क्लासिक गोड, खाली पूर्ण सडा पडला आहे आणि इथे वरती बघू शकता जामच जाम. भारी आहेत रे, बघूया तरी खाऊन. सामानवरती काय भीती असते माहिती आहे का, हे समोर दिसत आहेत ना हे वाईट, याच्याकडे लक्ष जात नाही, इथे पण आहेत, आम्ही जामावरती लक्ष देतो पण हे पटकरून येऊन हमला करतात आपल्यावरती. हुमले हमले करतात, हुमले बोलता माहिती का, हुमले हुमल्याचं गरट बघाय बघा, हातावर पण चढलं आहे. लालपरी गेली बाबा, संध्याकाळ होत आली आणि एकदम शेवटचा स्टॉप माझा राहिला आहे, तिथे जाऊया आपण, आपलं फेवरेट मळेकरांचं घर सुगंधा त्याच्या इकडे खाली, कोण नसतो तिकडे, मा आहे तसं बोललेलं पण मध्ये एवढे माकड झालेले की काय केलं काय माहिती, काळोख पण पडत आलं आहे आणि आपला शेवटचा स्पॉटात भरपूर मजा आली. आणि मेन तुम्हाला सांगायचं होतं की ते आपण जी अमृत फळं ज्याला मी बोललो ना त्यांचं तुम्हाला इंग्लिश नाव सांगायला विचारलो,
तर ते त्याला स्टार ॲपल बोलतात आणि ते तुम्ही मुंबईला पण मिळतात अवेलेबल. आता ह्याची रेअर झाड आहे तिकडे आणि झाड खूप उंचच्या उंच होतं आणि छोटी असताना पण त्याला भरपूर धरतात असं आहे ते. सो आता आपण म्हणत आहोत आणि मळ्याकडे शांत आहे बघा. अजून एक महिना झाल्यानंतर इथं सगळं भरणार आणि मस्त आपण इकडे कोलंबी मासे असं सगळं पकडणार आहोत, है ना. मजा येईल, सनसेट पण होते आणि झाले सगळं शांत शांत झालं आहे. इथे कुळीत विळीत सगळं काढून झालं आहे तर सगळेजण पावसाची वाट बघणार. चलो लवकर झालं, इथे खाली आपलं ते घर आहे. आहे येत खाली बघू शकता किती सारे पडले ते बघा. वरती तर बघा भरपूर धरलेत पण कवळे आणि ते बघा कवळे आणि एकदम छोटे असे मिक्स आहेत ते हे बघा. आहेत बरेचसे जाम पण हां इथे एक चांगला दिसला बघा. बघा माकडांची मजा इथे पूर्ण झाड किती भरले बघा. सगळे जामच जाम पूर्ण सगळं जाम दिसत असतील तुम्हाला छोटे छोटे. मी इकडे आलो होतो हे लाल जामांसाठी, त्याच्यावरती काय आहे काय बघूया. ह्याला लांब जाम लागतात एवढे व्हाईट असं ना लांब हे लागतात लाल. फुलं तर पडले तिथे बघा, तिथे फुलं आहेत पण जाम काय दिसत नाहीत. पावसात धरेल वाटतं तो आता. तर हे घर इथे आपण भरपूर सारे व्हिडिओज बनवले बघा. एकदम शांत नदीच्या काठावरती असलेलं हे सुंदर असं घर बघा. हे बघा इकडे जामच जाम जामच जाम जामच जाम जामच जाम. हा हा बघा पूर्ण सगळं भरलंय जामाने. एवढं काय खायला जमणार नाही. तर मंडळी आता वेळ आहे व्हिडिओ संपवायची. सकाळपासून भरपूर सारी धमाल केली, सगळीकडे फिरलो. जाम म्हणजे जामून खाल्ले, त्यानंतर पेरू खाल्ले, अमृतफळ म्हणजे स्टार ॲपल खाल्लं, आंबे नाही मिळाले कुठे कारण आंबे कमी आहेत यावर्षी, त्याच्यामुळे रेट पण खूप हाय आहे. पण खूप सारी धमाल आली आणि वेळ आता व्हिडिओ संपवायची. नेक्स्ट एपिसोड आपण लवकरच बनवू. आपण आपला अजून जंगलातला कोकणी मेवा तुम्हाला दाखवायचा आहे तो पण दाखवू. पण व्ह्यू बघा मस्त झाला आहे, सनसेट पण होते आणि शांत आहे सगळं. हां हां पावसाळ्यात सगळं कसं हिरवळ पसरेल तेव्हा अजून मजा येईल. सो आजचा एपिसोड इथे संपूया, नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटू. नक्कीच तुम्हाला मजा आली असेल. भेटू लवकरच, टाटा.